विशाल आहे का ओळख शेजाऱ्यांशी आहे दाखवा? <laughs> <गम्द के लिरे? laughs> मग दाखवा गमत गेली रे तू काय मला स्वतः नावच देत नाही मग म्हंटल की आपणच बोलावं म्हणजे कस हा शेजाऱ्यांशी आपला धर्म असत ना शेजार धर्म हे विशाल मी काय म्हणते हे स्वेटर हे तुझं आहे का परवा कारण ती हा ती देसायांची नाही का तुझी मैत्रीण हा तर ती तिने घातलं होतं ना हे हो 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 हेच होत नाही नाही हेच होतं ना मी पाहिलं हे, ना हेच होतं अगदी आणि कसं कारण तिने ते घातलं तिला कसं असं थोडं ढगळ ढगळ होत होतं आणि मी तुझ्याकडे हे पाहिलेलं आहे ना तू घातलेलं तेव्हा मला लक्षात आलं म्हणलं अरे तर आपले विशालच आहे हा नाही का बर हो ना कशाला घालेल ती तुझ कशाला घालेल मी पण काहीतरी तुझं काय रे बघ व्हॅलेंटाईन डे ला काय प्लॅन आहे व्हॅलेंटाईन डे हा तुझ्या लक्षातच नव्हतं घ्या काहीतरीच काहीच नाही अच्छा हो मी काय म्हणते विशाल एक सहज म्हणून सुचवते बरं तू म्हणशील की या काकू आपल्या पर्सनल मॅटर मध्ये इंटरफेअर तसं वगैरे नाही बरं सहज सुचवते तुला वाटलं तर तू घेतलं नाही तर सोडून दे कसं आहे तू काही आईबाबांच्या भरोश्यावर राहू नको हा म्हणजे आपलं आपण बघून ठेवावं आता तो सव्यसाची नाही का सव्यसाची हा आता तर आई तू सांग आई तू सांग असं करत करत त्यात झाला ना त्याच्या आईने सगळ्या पोरी त्याच्यासाठी आलेल्या घालवून लावल्या आमच्या सव्यसाची अस्सान असां, तस्सान येऊन त्यो झालं का त्याचं लग्नच नाही झालं अजून म्हणून मी म्हणते की कोणी असेल तर हातच वगैरे जाऊ देऊ नको हा आई बाबा ऐकता त्यांना कसं आपलंस सा करून सांगावं लागत हा <laughs> तू त्यांना सांग हा सापडू दे ना तुला मी कुठे म्हणते काही कि तुला सापडली बा मी आपलं फक्त स्वेटरचं म्हंटल कस म्हटलं आता त्या पोरीनी नव्हतंच घेतलं तर बरंच आहे म्हटलं ब चोरी बिरी केलं असेल तर आपल्या विशालचं स्वेटर आपण काढून आणावं म्हणून विचारलं की पुढच्या वेळी दिसली ना तर मी लक्ष ठेवी ना <laughs> आणि ते माझं लक्षात घे तू नाहीतर ते कसं आहे तुझा सव्यसाची व्हायला वेळ लागणार नाही रे आणि तुला काही मदत लागली तर मला सांग ना मी आहे मी आहे मी बोली ना आईशी हो हो, हो। करा मग काही प्लॅन व्हॅलेंटाईन डे चा वगैरे ओके बाय